नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खूप महत्त्वाची या ठिकाणी सूचना मी तुम्हाला सांगत आहे. तर तुम्ही थंबनेलवरती पाहिलंच असेल की 11वीची CET ची जी परीक्षा आहे तर ती उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलेली आहे. तर लोकसत्ताने बातमी दिलेली आहे. तर आपण याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असेल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून चॅनलवर जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर इयत्ता 11वीची CET उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलेली आहे. तर इयत्ता 10वीच्या गुणांच्या आधारावर मुलांना 11वीसाठी प्रवेश द्या, तर असे उच्च न्यायालयाने सांगितलेले आहे. तर दरम्यान या CET साठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने 2 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. तर प्रवेश 11वी प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. तर आता CET रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिलेला आहे. तर याचबरोबर 6 आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत. तसेच राज्य मंडळाने 10वीच्या निकालांतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार 11वी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा CET घेतली जाणार होती. तर OMR उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा जी होणार होती, तर 19 जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणार येणार होती. परंतु कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे, त्यामुळेच न्यायालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तर थोडक्यात मित्रांनो, तुमची जी CET ची परीक्षा आहे तर ती आता न्यायालयाकडून 11वी CET ची उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलेली आहे. तर 11वीच्या CET ची परीक्षा आता तुम्हाला 10वीच्या गुणांवरच जवळपास प्रवेश देण्याचा निश्चित केलेला आहे. तर कोर्टाकडून या ठिकाणी त्या निर्णयाला स्थगिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. जर तुम्ही अजून अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग.